नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. अच्छा, या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले पुणे जिल्हा शिक्षक संघाचे बाळासाहेब मार्डे, हवेलीचे आणि शिक्षक संघाचे नेते राजाभाऊ काळबोर, हवेली तालुक्याचे अध्यक्ष रमेश कुंजीर, माजी अध्यक्ष प्रकाशजी चौधरी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक संघ, स्वाभिमानी शिक्षक समिती व इतर सर्व सहकारी संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचा जनसमुदाय, मी मनापासून आपलं स्वागत करतो. येत्या 19 तारखेला शिक्षक पतसंस्थेची निवडणूक होते. अनेक निवडणुका तुम्ही अनुभवल्या असतील. ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची आहे. आज या ठिकाणी शिक्षक संघ आणि स्वाभिमानी शिक्षक समिती एकत्र येऊन निवडणूक लढते. ही निवडणूक लढण्यापाठीमागची प्रेरणा आणि ध्येय वेगळी आहे. गेल्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये पतसंस्थेमध्ये जे अनेक काही गैरव्यवहार झाले आणि त्या गैरव्यवहारातून ही पतसंस्था वाचवावी, चुकीच्या लोकांच्या हातातून ती बाहेर यावी आणि यासाठी ही युती आपण केलेली आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. या कालखंडामध्ये अध्यक्ष येईपर्यंत अनेक मान्यवर या ठिकाणी बोलले, अनेकांनी आपापली मतं मांडलीत, अनेकांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. परंतु हे होत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या मांडल्यात त्यांचा उहापोह न करता, वेळेची मर्यादा आणि झालेला हा उशीर पाहता मी काही गोष्टींचा फक्त नामोल्लेख या ठिकाणी करेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल की गेले महिनाभर आपण व्हॉट्सअपवरती उलटसुलट चर्चा ऐकतो, ती म्हणजे कार्यालय व्यवहाराची. मित्र, कार्यालयाचा व्यवहार ज्यावेळी झाला ते सूचक आणि अनुमोदक हे आम्ही स्वतः होतो. विषयपत्रिका आपल्या वचननाम्यामध्ये आपण मांडलेली आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुरावे देण्याचा प्रयत्न आम्ही या वचननाम्याच्या माध्यमातून केलेला आहे. वचननाम्यामध्ये ज्यावेळेस 2018 सालीची जो विषयपत्रिका होती, त्या विषयपत्रिकेमध्ये जागा खरेदी करण्याचा विषय होता. सर्वसाधारण सभेमध्ये सूचना सुद्धा विषय जागा खरेदी संदर्भात होती आणि सर्वसाधारण सभेने मान्यता सुद्धा जागा खरेदीसाठी दिली. फक्त आणि फक्त आपल्या हातात सत्ता आहे, मी आम्ही काही करू शकतो आणि त्यामुळं अहवालात जागा ऑब्लिक कार्यालय एवढाच बदल करून पूर्वग्रह दूषित मनाने अतिशय वाईट हेतू ठेवून त्यांनी त्यामध्ये बदल केला आणि पुढचा सगळा इतिहास घडला. खर तर ज्यावेळी जागे या विषयावरती सुरुवात चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना आपण पाहिलं की जागेचा अहवाल, जागेचे सूचक अनुमोदक या सगळ्यांपासून जी सुरुवात होते ती कार्यालयाच्या आज काल परवापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किती स्क्वेअर फुटाचं कार्यालय, मग ते 1100 स्क्वेअर फुटाचं, 1424 स्क्वेअर फुटाचं कि 1600 स्क्वेअर फुटाचं, प्रत्येक वेळी प्रत्येक उत्तर हे उलट सुलट करून बुद्धी द्वेष करण्याचा प्रयत्न समोरच्यांचा चालू आहे. खर तर कार्यालय घ्यायचा हा कधीच सर्वसाधारण सभेचा विषय नव्हता, परंतु एखाद्या भूखंडावर विकसित इमारतीमध्ये एक गाळा घेत असताना काहीतरी माल आपल्याला मिळणार आहे. गाळ्यामध्ये गाळा हा वचननाम्यामध्ये टाकलेला शब्द त्या ठिकाणी अतिशय सार्थक ठरतो. कारण खरं तर आपण पाहिलं तर 1100 स्क्वेअर फुटाने जर आपण त्याचा विचार केला तर 51 लाख रुपये होतात, 1400 स्क्वेअर फुटाने केला तर 66 लाख रुपये होतात, आणि जर 1600 स्क्वेअर फुट 4650 रुपये दराने आपण विचार केला तर 74 लाख होतात. परंतु यांचा व्यवहार मात्र 72,51,000 होता. आणि हे कुठून आणलं? ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की मित्र 1600 स्क्वेअर फुटाचं कार्यालय खरेदी केलं, मग नंतर त्यांनी सांगितलं नाही आम्ही 1600 स्क्वेअर फुटाची जागा पाहिली आणि 1100 स्क्वेअर फुटाचं भूखंड विकसित केला होता त्याच्यावरती आम्ही खरेदी केलं. 1100 स्क्वेअर फुटाने कार्यालयाचा व्यवहार पाहिला तर तोही जुळत नाही. सर्व दिशाभूल करण्याची उत्तर या ठिकाणी देत आहेत. ही दिशाभूल देत असताना तुमच्या छोट्याशा काहीतरी स्वार्थासाठी तुम्ही जवळपास करोडो रुपयाचा चुरडा सभासदांच्या आर्थिक नुकसानीचा केलेला आहे आणि त्यामुळं त्यामध्ये जे कार्यालयाचा व्यवहार झाला या व्यवहाराच्या व्यवहारापोटी 6.5 लाख रुपये खर्च आले. कार्यालयाला मान्यता नसताना आपण 7,65,000 रुपयाचं फर्निचर केलं, याचाही भूदंड तुमच्या आमच्या माथीवर बसला.
कार्यालय खरेदी 72,51,000, कार्यालयाच्या व्यवहाराचा लिटील खर्च, फर्निचर खर्च असा 86 लाख रुपयाचा आपण व्यवहार केला. आणि हे 86 लाख जर आपण सभासदांना वाटले असते तर जवळपास 9,63,000 रुपयाचं व्याज आपल्याला पतसंस्थेला मिळालं असतं. ही बिनव्याजी रक्कम काही माणसांनी त्या मालकाने आपल्याला परत सवडी सवडीने दिली आणि त्यामुळे प्रचंड मोठं व्याजाचं नुकसान झालं. कार्यालयाच्या बाबतीत सांगताना अनेक या ठिकाणी वचननाम्यामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी सांगितलं की या कार्यालयाचे खरेदीमध्ये व्यवहारामध्ये आपले उपसभापती प्रामुख्याने हजर होते, उपस्थितीच्या सह्या दाखवतात, परंतु कार्यालय पाहताना उपसभापती कुठे दिसत नाहीत. त्यावेळेचे विद्यमान संघटनेचे अध्यक्ष अरुण काका वाडी कुठे दिसत नाहीत. अतिशय फसवा फसवीचं पूर्व नियोजित असं प्लॅनिंग करून ते काही फोटो त्यांनी टाकलेत, परंतु व्यवहार करताना लागतो तो जागेचा मालक, हा जागेचा मालकही कुठे त्या व्यवहारामध्ये दिसत नाही. आणि खर तर तुम्ही पारदर्शक सर्वांना बरोबर घेऊन जाणारी व्यवहार जर म्हणत असाल तर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती. कार्यालयाच्या व्यवहारापोटी अतिशय चुकीचा निर्णय घेतल्यामुळं या सभासदांनी भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये तो निर्णय हरून पाडला, तो रद्द करण्यास भाग पाडलं. आणि भाग पाडल्यानंतर आता ते प्रश्न विचारतात की कुणी भरायचंय पैसे, कुणी खर्च करायचे, असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनासमोर निर्माण करून बुद्धिभेद करण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण येत्या 19 तारखेला हरून पाडला पाहिजे. नुसता कार्यालयाचा व्यवहार थांबले नाही तर कार्यालयाचा व्यवहार केल्यानंतर सर्वात महत्वाचं की शिक्षकांमध्ये महाराष्ट्रात कधी नव्हे असे व्याजाचे 2 दर या ठिकाणी अवलंबले. खर तर यापूर्वी जवळपास 90 वर्ष या पतसंस्थेची परंपरा आहे. या पतसंस्थेच्या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व कर्जदार सभासद हे एकाच व्याजदाराने कर्ज घेत होते, परंतु मागच्या 1 वर्षभराच्या कालखंडामध्ये पुणे जिल्हा पतसंस्थेच्या पुणे जिल्हा पीडीसी बँकेने पगारदार पतसंस्थेच्या सर्व पतसंस्थांना व्याजाचा दर 8% कमी केला. आपल्याही पतसंस्थेचा व्याजाचा दर 8% कमी होतोय लक्षात आल्यानंतर यांनी निर्णयानंतर जे कर्ज घेतील त्या नवीन कर्जदारांना 10.5%, पूर्वीच्या कर्जदारांना 11%. ज्यावेळी असा प्रश्न विचारला की मित्र कर्जदार आपल्या पतसंस्थेचा आहे, आपला आहे, मग जुना नावा भेदभाव का, उत्तर सांगितलं की ज्यांनी पूर्वी कर्ज घेतलं होतं त्यांचा करारनामा 11% होता, ज्यांनी नवीन कर्ज घेतलंय त्यांचा करारनामा 10.5% आहे. परंतु आता परवा 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस सोसायटीची निवडणूक नजीकच्या काळामध्ये होते हे लक्षात आल्याबरोबर सर्वांसाठी व्याजाचा दर 10% झाला. रात्रीत काय असा चमत्कार झाला की सर्वांचे कर्ज रोखे बदलले गेले की काय, असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या नव्या जुन्या कर्जाचा जो भेद झाला त्यामुळं जुन्या कर्जदारांना 1,000 रुपयांचा भूर्दंड व्याजाच्या रूपाने भरावा लागला. मित्र त्या नव्या जुन्या भूर्दंडामुळं जे काही जुने कर्जदार आहेत त्यांना अनेक गेले वर्षभर 10% व्याजाचा दर त्यांचा भरावा लागला. हे भरत असताना हेही काय कमी झालं की काय म्हणून त्यांनी कोणतेही मान्यता नसताना कोणत्याही सहकाराचे नियमाची पायमल्ली करून कोणतंही टेंडर न काढता 7,75,000 फर्निचर केलं याचाही भूर्दंड तुमच्या आमच्या माथी मारला. ते सांगतात की जो व्यवहार झाला तो 72,51,000 होता, तो 72,51,000 आम्ही भरले, परंतु त्यासाठी खर्च झालेला आहे बाकीची रक्कम, व्याजाची रक्कम आणि फर्निचरची रक्कम आपण भरली नाही. ती केव्हा भरणार, कोण भरणार? तुमच्या आमची माथी मारलेली ही रक्कम भरण्यासाठी गेले 2 वर्ष मी आणि माझ्या जवळचा सर्वजण पत्रव्यवहार करतोय, सहकार कायद्याच माहिती घेतोय, आपण जिल्हा निबंधकाकडनं सहकार आयुक्ताकडनं आपल्या सोसायटीची चौकशी सुरू होते. आणि याच्या माध्यमामधून ज्या संचालकांनी चुकीचे निर्णय घेऊन लाखो रुपयाचा सुरोडा केला, तुमचं आमचं नुकसान केलं, ते त्यांच्यावरती निश्चित करून त्यांच्याकडनं कशा पद्धतीने वसूल करून ते भरपाई करता येईल यासाठी आम्ही मार्ग काढत आहोत. नजीकच्या काळामध्ये आपली पतसंस्थेची सत्ता नक्की येईल, त्याच्या माध्यमातून ज्या संचालकांनी आपल्यावर या अनेक रुपयांचं नुकसान केलं ते नुकसान त्यांच्याकडनं वसूल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की मागच्या
दोन सर्वसाधारण सभा या ऑनलाईन झाल्या. या ऑनलाईन सभेचा खर्च पाहतो 2,58,000 रुपये मांडण्यात आला. 2020 साली जी सर्वसाधारण सभा झाली त्याचा खर्च होता 2,58,000. त्याच्या आधी 2019 साली सर्वसाधारण सभा झाली त्या सभेचा खर्च होता 2,62,000. मला प्रश्न पडला कि जर सभा ऑनलाईन झाली या सभेला कार्यालयाचं भाडं द्यावं लागलं नाही, शिक्षकांचे सत्कार नव्हते, मुलांचं गुणगौरव नव्हता, मुलांचा प्रवास भत्ता नव्हता, ना सत्कार समारंभ होता, मग एवढा पैसा तुम्ही कशासाठी खर्च केला असा प्रश्न ज्यावेळेस आम्ही विचारला आजपर्यंत त्याचं उत्तर ते देऊ शकले नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा पैसा मिळेल, मान अपमानाच्या गोष्टी सोडून पैशाचा विचार करून सातत्याने ज्यांची धडपड चालू आहे अशी लोक आता तुमच्याकडे येतील, सभासदांपर्यंत जातील, वेगवेगळी प्रलोभन दाखवतील, भूल गाथा सांगतील, जुन्या नव्या गोष्टींची आठवण करून देतील. काल परवा नितीन पवार सर मला भेटले, त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितले मत मागायला घरी आलेला ज्यास उमेदवार होता तो उमेदवार त्या ठिकाणी आल्यानंतर सांगत होता कि आम्ही तुमच्या जत्रेला येऊन गेलोय याची आठवण ठेवा. म्हणजे तुम्ही जत्रेला आला तरी तुम्हाला मत द्यायची, तुम्ही किती सोसायटी नुकसान केलं तरी तुम्हाला मत द्यायची, कारण बरेच जण चतुर आहेत आणि हे चतुर लोक तुम्हाला सांगतील की मी तुमची बातमी दिली होती. तुमचा वाढदिवस सकाळी सकाळी तुम्ही उठायच्या आधी पक्षभर टाकला होता. या अशा छोट्या छोट्या गोष्टींना भरून जाऊ नका, कारण आपली ही जी अर्थवाहिनी आहे ही अर्थवाहिनी ही भावनिक मुद्द्यावर नसते, ही आपल्या आर्थिक नाडीशी संबंधित आहे. आर्थिक मुद्द्यावरती आपण वास्तव तिथं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून गेले महिना दोन महिने आपण प्रचार करतोय, प्रचारामध्ये अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला, वचननाम्यामध्ये अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरण आणि पुरावे देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आपल्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन नजीकच्या काळामध्ये आपण करूयात. आज आपला प्रचाराचा आणि सगळा प्रभाव पाहता विजय निश्चित आहे, आणि विजय निश्चित असल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी प्रदर्शने ते करतायत, त्यांना एक आणि एकच आशा उरली आणि ती म्हणजे अनेक संघटनांचं जे गटबंधन आहे या गटबंधनामध्ये काही मतभेद निर्माण करता येतील का, काही द्वेष पसरवता येईल का, काही चुकीच्या गोष्टी पसरवून आपल्याला मत मिळवता येईल का. परंतु नक्कीच सांगतो अतिशय नियोजनपूर्वक या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक प्रचार यंत्रणा राबवली जाते. तुम्हा सर्वांचा विश्वास आहे, नक्कीच तुम्ही ज्यावेळी या निवडणुकीमध्ये सर्वांना मत देणार आहात. हे 15 ते 15 उमेदवार तुमच्या पुढच्या 5 वर्षभर तुमचं नेतृत्व करत असताना कधी तुमचं मत वाया जाणार नाही असाच कारभार करतील अशी ग्वाही या ठिकाणी येतो. आणि कोणत्याही गुण थापांना बळी न पडता येत्या 19 डिसेंबर रोजी 15 च्या 15 परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना कपशीच्या चिन्हासमोर शिक्का मारून विजयी करावं असं नम्र आव्हान या निमित्ताने करतो आणि थांबतो.